मालकांनी सांगितलं उधारीचे सगळे पैसे दिल्याशिवाय औषध द्यायचं नाही म्हणून. बहन जी सही दाम बताया बहन जी. मला काही येडी समजलं काय? मगच बसून डोक्याची धडी करते. एवढ्या सगळ्या सामानाची 200 याची 300 तर झालेच पाहिजेत. नाही बहन जी परवडता नाही. मी आपसे झूठ थोडा बोलूंगा. ओ मला गंडवू नका. मला सगळं कळतं. याचे 200 नाही 300 होणार. मला 300 पाहिजे म्हणजे पाहिजे. अरे नाही होगा मॅडम जी. ताई आपण हे सगळं सामान दिलं ते काका आपल्याला पैसे देणार? हो. अरे इसका सही भाव बताओ ना नाही तर खवडा दे ना. ठीक आहे ना मेरा ना तुम्हारा 250 रुपये दे दो. हा द्या द्या आणि फुटा इकडून. उगत माझा पण टाइम वेस्ट केलाय. काका हे सगळं सामान घ्या आणि मला पैसे द्या. ए परी तू असली काय भानगड करू नको हा. तू तुझी आई तुला ओरडेल. इसका तो 50 रुपये भी नहीं होगा दीदी. फक्त 50 रुपये? नाही मला खूप पैसे पाहिजे. माझ्या आईला हवे. परी ए परी काय काकू मी इकडे. अगं इथे काय करतेस तू? ओ काकू तिने तिचं सामान आणलंय विकायला. काय आंटी जी आप ही समजाए ना बेबी को. इसका तो 50 रुपये आएगा. अरे बाबा तुला काही कळतं की नाही? ती एवढीशी पोर सामान विकायला आली आहे आणि तू खुशाल विकत घेतोस. आंटी जी बेबी खुद लेके आई मेरी क्या गलती उसमें. बेबी बेबी काय लावलंय? आम्हाला काही विकायचं नाहीये. चल निघ आधी इथून. ठीक आहे. आणि गुड्डी तू नुसती बघत काय बसलीस? तू तिला सांगायचं नाहीस का? काकू मी समजवलं तिला पण तिने ऐकलंच नाही. काय ग परी तुझ्यामुळे मला ओरडा पडला ना. तू असं राडा करू नको. हा परी बाळा कशाला उगीच असले उद्योग करतेस? आपण कपडे इस्त्री करून देत होतो तेव्हा आई किती चिडली होती आठवते की नाही तुला? मग पुन्हा आईला त्रास होईल असं वागू नको. आई काय म्हणते? तू छान राहा व्यवस्थित जेव काळजी करू नकोस. हो की नाही? मग तू तसंच वाग म्हणजे आई खुश होईल. आणि बाळा तू पैशाची काळजी करू नको. आम्ही आहोत की नाही? आम्ही आईला मदत करू. हा हो काकू. चला जाऊया आता घरं. हॅलो काकू बोला. अगं परी म्हणत होती की सकाळी मेडिकल मधून माणूस आला होता तर त्याला द्यायला तुझ्याकडे पैसे नव्हते. हा काकू नाही तसं नाहीये. म्हणजे पैसे आहेत पण थोडे कमी आहेत. अजून महिना चालवायचा आहे ना म्हणून. अगं पण आपली परी फार हुशार आहे. हा ती आजूबाजूचं ऐकते बघते आणि स्वतःच काहीतरी डोकं चालवते. का आता काय केलं तिने? अगं सकाळी तिने तुझं त्याच्याबरोबरचं बोलणं ऐकलं आणि तिला कळलं की पैशाचा काहीतरी प्रॉब्लेम आहे. मग तो आपल्या इथे नाही का पेपर प्लॅस्टिक वगैरे विकत घेणारा माणूस येतो तर त्याला खेळणी विकायला निघाली होती. माझं नशीब म्हणून मी पाहिलं. अरे देवा तिला आहे ना सतत मला मदत करायची असते. पण मी काय म्हणते नेहा एवढी जर पैशाची अडचण असेल तर माझ्याकडची मोहन माळ आपण गहाण ठेवूया का? म्हणजे काहीतरी तर पैसे हाताशी येतील ना. अहो काकू नाही नाही एवढी काही गरज नाहीये काकू. मी ऑफिसमध्ये बोलले होईल मॅनेज. तुम्ही टेन्शन नका घेऊ. बर काकू मला पण द्या ना फोन. मला पण आईशी बोलायचं आहे. हो 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 नेहा परीशी बोल. हा हॅलो आई. हा बाळा बोल. तुम्हाला रोज रोज निरीक्षण नको देत जाऊ.
दोन दिवसात एकदाच दे ना, म्हणजे आपले पैसे वाचतील. हळा, असं का बोलतीयस? तू पैशाचं टेन्शन नको घेऊस, आणि तुला तर माहितीये ना अपने पास बहुत पैसा आहे. होईल सगळं मॅनेज. आई तूच बोलते ना की खोटं बोलल्यावर देव बाप्पा कान कापतो. बेटा, मी खरंच खोटं नाही बोलते. आपल्याकडे आहेत पैसे, मला खात्री आपल्याकडे नक्की येतील पैसे. तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? हो आई. तसाच माझा गणपती बाप्पांवर विश्वास. ते नक्की काहीतरी करते. तू टेन्शन नको घेऊस बाळा, सगळं होईल. आणि तू ती खेळणी वगैरे विकू नकोस. बाळा, तू छान अभ्यास कर, काळजी घे स्वतःची. हो आई. ठेवते बाळा. येऊ का? नको. असं म्हटलं तरी तुम्ही यायचं थांबणार आहात का? आओ. नाही ना, मग या. हो, तुमचं आपलं काहीतरीच. ते असं कोणीतरी उभं राहिल्यानंतर दरवाजात येऊन तुम्ही त्याला असं नको असं म्हटलं तर कसं चालेल? मी तुमच्यासाठी किती काम करते हो. अच्छा, तुम्हाला माहितीये का की माझा नवरा आहे ना, त्याचे काय हो लागलं असतं ना मला. तो पण आहे साधं, बंदुकीची गोळी नाहीये. आणा इकडे. हे घ्या. तुम्ही आधी माझं ऐका. तुम्हाला मदत करते मी. तुमच्या त्या नेहा बरोबर लग्न लावून देणारे तुमचं हे जर कळलं ना माझ्या नवऱ्याला तर मला घराबाहेर काढेल तो. एक, तुम्ही हे माझ्यासाठी नाही करता, तुम्ही हे पैशासाठी करताय. दोन, मी कसं बोलायचं हे तुम्ही मला शिकवायची गरज नाही, ते मला खूप जास्त चांगलं येतं. कारण मी वकील आहे, मी बोलायचेच पैसे घेतो. तुम्ही कशासाठी आलात ते सांगा आता. हा, मी नेहाला भेटून आले. वा, मग काय म्हणाल्या नेहा मॅडम? काय म्हणणार, आपलं नेहमीच रडगाण हो. माझ्याकडे पैसेच नाहीयेत, पैशामुळे खूप प्रॉब्लेम होतोय, तर मला पैशाची मदत करशील का वगैरे वगैरे. चांगलंय की मग, आपल्याला हेच तर हवंय. तिची गरज जितकी जास्त तितका आपला फायदा जास्त. नेहाजी, तुमच्याकडे पैसे मागत होत्या? नाही नाही, माझ्याकडे पैसे वगैरे मागत नव्हती, पण पार्ट टाइम जॉब मिळेल का असं विचारत होती. मला म्हणाली की काय ना वहिनी, माझ्याकडे आता पैसेच नाही आहेत, नोकरीनंतर जरा 2-3 तास जास्तीचं काम केलं तर 4 पैसे मिळतील. परीच्या इंजेक्शनसाठी सुद्धा तिच्याकडे पैसे नाही आहेत हे मला बाहेरून कळलं. अहो, मी तिला म्हटलं परांस्पेशी लग्न कर, म्हणजे काय होईल तुझे सगळे प्रश्न सॉल्व होतील. म्हणजे तुला हे पैशासाठी इकडे तिकडे फिरायला नको, नोकरी करायला नको. ती कुठे ऐकते, काही ऐकत नाही, लक्ष सुद्धा दिलं नाही तिने माझ्याकडे. पार्ट टाइम जॉब हवाय का नेहा कामतला? हो. अरे वा, तुम्हाला स्वतःच्या हाताने डबा बनवून घेता येतो? मला वाटलं फक्त फुकटचं इकडचं तिकडचं उचलूनच खाता येतं. फुकटचं आहे नेहाचा डबा या. मी तिच्याकडनं तो घेऊन आले फक्त. इकडे. लाज नाही वाटत तुम्हाला? हा, तिकडे त्या नेहाजी उपाशी आहेत बिचाऱ्या, आणि तुम्ही इथे येऊन तो डबा खाताय? असं काय करता, तुम्हाला बरा तिचा एवढा पुळका आलाय ते. मग माझी होणारी बायको आहे ती. नाही पण तुम्ही खूप उपयोगाची माहिती दिली आहे मला. ह्याच कमिशन तुम्हाला नक्की मिळेल. काय झालं दात काढायला? तुम्ही म्हणालात ना कमिशन देतो म्हणून, द्या ना. मिळेल असं म्हणाल, देतो असं नाही म्हणाल. निघा आता. डबा पण घेतला आणि कमिशन दोन कावळा मिळा. ढोंबल माझं असं म्हणत होते. मी येते. मी निघा. ठेवा.
नेहा जी, तुमच्या हाताला तर खूपच चव आहे. नेहा चल, लंच टाइम झालंय. नेहा अगर लंच ब्रेक झाला येतेस ना जेवायला? तू जा ना, मी आलेच. ओके लवकर या. नेहा जेवायला चल, सगळे गेले पण. तू जा ना, आज माझा उपवास आहे. शेफालीला सांग की मी आज नाही येत. ठीक आहे. नेहा लंच ब्रेक झालाय, सगळे गेले, तुम्हाला जेवायचं नाही? सर आज माझा उपवास आहे सर. पण आपल्या कॅन्टीनला मिळतं ना उपवासाचं? मी देऊ का मागू? नाही नाही सर, काही नको. मी मागवते सर काहीतरी. नक्की? ओके. सरांना विचारू का काही एक्स्ट्रा काम मिळू शकतं का, किंवा थोडे पैसे ऍडव्हान्स मिळू शकतील का सर? हा बोला. सरांनी मला बहीण मानलं असलं ना, तरी शेवटी ते माझे बॉस आहेत. सरांकडे अशी पैशांची मदत मागणं योग्य नाही. नेहा अहो, तुम्ही आता आवाज दिलात, मला काही काम होतं का? काही बोलायचं होतं का? सर ती सामंतांची फाईल सर, त्याच्यावर तुमची साईन हवी होती. लंच ब्रेक नंतर येऊ सर. हो या, पण हेच बोलायचं होतं का तुम्हाला? हो सर. ओके या तुम्ही लंच ब्रेक नंतर, मी सही करून ठेवतो. ओके बाय. यश आज तू माझा डबा खा. मान लो काय तू खा. असं काय करतो यार यश, खा ना प्लीज. राहुल और अंजलिका झगडा हुआ है. अब यश सोड ना यार, फ्रेंडच आहे ना ती आपली, सो बिनासलं असेल यार तिचं काहीतरी, बोलली असेल रागात. मला सांग नेहा असं कधी वागते का? नाही ना. तर हे सगळं सोडून दे तू हा, आणि माफ कर दे यार उसे. नाही बरोबर आहे ग, तुझी जुनी मैत्रीण आहे, तू तिचीच बाजू घेणार. मी काय आता आता तुमचा मित्र झालोय. असं काही नाही हा यश. शेफाली किती बोलली यार ती मला, ते सगळ्यांसमोर. इतकी मोठी चूक झाली होती का माझी? नव्हती. एक्झॅक्टली माय पॉइंट, पाणी सांडलं होतं ते चुकून. बरं मी सॉरी बोललो, शी जस्ट वेंट ऑन. मान्य आहे मला नेहाने खूप जास्तच ओव्हर रिएक्ट केलंय त्यावर, बट तू ते सगळं सोड ना, डोक्यातून काढून टाक तू हा, आणि जेव असं छान गरम गरम जेव तू. नकोय ग खरंच. वा, तिकडे ती नेहा जेवत नाहीये, इकडे तू जेवत नाहीयेस. ती का खात नाहीये? कमाला बोलून पोट भरलंय तिचं. असं काही नाहीये, आज तिचा उपास आहे कसला तरी, पण मला खूप भूक लागली आहे यार यश. तू खा ना. यश ने मला तसं नव्हतं. यश भाई ना तुकाने जेवून पण देत नाही. हॅलो मॅडम, तोंडातलं घास संपवू आधी आणि मग बोला माझ्याशी. एक मिनिट एक मिनिट एक मिनिट. हा संपवला घास, बोला मॅडम. मग सगळे स्टाफ मेंबर असतील तिथे? लंच ब्रेक झालाय ना, सगळे कॅन्टीन मध्ये असतील. गुड,
यश तिथेच असेल ना? यश सॉरी सॉरी मॅडम, यश सर कुठे ते माहित नाहीये. व्हॉट? यश नाहीये, कुठे गेलाय तो? मॅडम आता कसं आहे, ते बॉस आहेत ना माझे, आता त्यांच्यावर मी कसं लक्ष ठेवणार ना. पण त्याला माहित नाहीये ना की तुम्हाला कळलंय तो तुमचा बॉस आहे ते. त्यामुळे सध्या तरी तुम्हीच त्याचे बॉस आहात. आणि बॉस आपल्या एम्प्लॉईवर लक्ष ठेवू शकतो. हो, हे लक्षातच नाही आलं मॅडम माझ्या. मी सांगितल्याशिवाय कधी कुठल्या गोष्टी लक्षात येतात का तुमच्या? यशवर बारीक लक्ष ठेवा. एम्प्लॉय बनून तो कोणाकोणाला भेटतोय, काय काय करतोय, हे सगळं मला कळायलाच हवंय. हो हो. इडियट. मॅडम हॅलो, ठेवला की काय? हो. एक्सक्यूज मी सर. येस. मला ना नेहा कामतना भेटायचंय. नेहा कामत तिथे बसतात, तुम्ही जाऊ शकता. थँक्यू. वेलकम. नेहा जी. अरे मिस्टर परांजपे, तुम्ही इथे? आय एम सॉरी, म्हणजे मी तुम्हाला न सांगता डायरेक्टली तुमच्या ऑफिसला आलो, पण महत्त्वाचं काम होतं, बोलायचं होतं मला. आपण एक काम करूया, आपण कॅन्टीन मध्ये जाऊन बोलूया. कॅन्टीन? ओके. मी आलीच. असं कुठलं काम आहे ज्यासाठी परांजपे इथे आलाय? आणि परांजपेकडे नेहाचा डबा कसा? ते मी अजून उपाशी आहे. आणि या परांजपेबरोबर डबा खायला निघून गेली? बोलणं तर थोडं माझ्याकडे साधं बघितलं सुद्धा नाही. ठीक आहे, जोपर्यंत ती स्वतःहून माझ्याशी बोलायला येत नाही ना, मी पण बोलणार नाहीच बोलणार. हो साहेब, आता मीच बघितलं म्हणून ठीक आहे. खारतोंडीने सरांनी बघितलं असतं ना, तर हो कंपनीची प्रॉपर्टी आहे, जरा जपून वापरा. कंपनी माझी जबाबदारी काय ते मला माहिती आहे, तू सांगायची गरज नाहीये. नाही मी जातोच आहे, पण मला वाटतं तुम्ही जेवला नाहीत म्हणून तुमची जास्त चिडचिड होते. काही मागू का कॅन्टीन मधून तुमच्यासाठी? जातो.